शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, 2024 मधल्या खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होती. तर शेतकरी मित्र या ठिकाणी सर्चिंगमध्ये आहे, शोधामध्ये आहे की आपल्याला कोणता वाण हा चांगला राहील, जेणेकरून आपलं जे उत्पादन आहे पुढच्या वर्षीचं ते चांगल्यात चांगलं मिळू शकेल. मित्रांनो, तर यासाठीच आपण हा व्हिडिओ देतो आहे. यामध्ये आपण एकूण 5 जे वाण आहेत चांगले चांगले मार्केटमधील नवनवीन जे वाण आहेत त्याविषयी माहिती सांगणार आहोत. हे जर वाण तुम्हाला मार्केटमध्ये मिळाले तर नक्की लवकर घ्या, जेणेकरून ते लवकरात लवकर आपल्याला भेटतील आणि त्याची लागवडसुद्धा शेतकरी मित्र आपण करू शकतो. मित्रांनो, तर ते वाण कोणते कोणते आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इतर मित्रांना पण सबस्क्राईब करायला लावा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर नक्की करा. तर पहिला जो वाण आहे मित्रांनो, खूप पसंतीचा आणि शेतकऱ्यांच्या नंबर एकचा पसंतीचा असलेला US ॲग्री सीडचा 70-67 हा वाण आहे. याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे लवकर येणारा हा वाण असून 5 पाकळ्यांचा आणि वेचण्यासाठी सोपा असलेला वाण आहे. जास्तीत जास्त बोंडांची संख्या असते आणि वजन खूप चांगलं असल्यामुळे मित्रांनो उत्पादन खूप चांगलं यापासून शेतकऱ्यांना मिळतं आहे. त्यामुळे खूप पसंतीला आलेला असा US ॲग्री सीडचा 70-67 हा वाण आहे. मित्रांनो, हा वाण लागवड करू शकता आणि चांगलं उत्पादन मिळवू शकता. तर नंबर 2चा वाण आहे मित्रांनो कबड्डी. कबड्डी जो मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केला होता, बऱ्याच शेतकऱ्यांना बियाणं मिळालं नाही, परंतु या वाणाद्वारे सुद्धा खूप चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकतं. या वाणाची देखील शेतकरी मित्र लागवड करू शकता. याचे देखील बोंडे मोठे आहेत, वजन चांगलं आहे मित्रांनो आणि जवळजवळ बोंडे लागतात. त्यामुळे कबड्डी या वाणाची निवड शेतकरी मित्र तुम्ही करू शकता. तर यानंतर 3 नंबरचा वाण निजोडू सीडचा नवनीत हा वाण आहे. मित्रांनो, नवनीतचा देखील खूप चांगलं उत्पादन तुम्हाला देऊ शकतं. ही कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्हीही क्षेत्रामध्ये लागवड करू शकता. उत्पादन क्षमता खूप चांगली आहे. याचेसुद्धा बोंडे जे आहेत ते मोठे बोंडे आहेत मित्रांनो, त्यामुळे वजन चांगलं मिळतं आणि एकरी जे ॲव्हरेज आहे नवनीत निजोडू सीड कंपनीचं नवनीतपासून तुम्ही चांगलं मिळवू शकता. हा होता 3 नंबरचा वाण. तर 4था जो वाण आहे मित्रांनो तो मोक्षा आदित्य सीड्स या कंपनीचा जो मोक्षा वाण आहे, या वाणाची देखील मित्रांनो तुम्ही लागवड करू शकता. याचे देखील बोंडे जे आहे ते मोठे आहे, 5 पाकळ्यांचं बोंड आहे, जवळजवळ बोंड लागता, पानावरती लव आहे, त्यामुळे येणारा अटॅक कमी येतो. उत्पादनसुद्धा एकरी मित्रांनो तुम्हाला खूप चांगलं यापासून मिळतं मित्रांनो. त्यामुळे मोक्षा या वाणाची देखील निवड तुम्ही येणाऱ्या 2024 या वर्षामध्ये करू शकता मित्रांनो. तर त्यानंतरचा 5 नंबरचा वाण आहे संकेत, जो की नाथ सीडचा संकेत वाण आहे. मित्रांनो, संकेत वाणाची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढलेली आहे, कारण हा वाण कोरडू आणि बागायती दोन्ही क्षेत्रात सुद्धा तुम्ही घेऊ शकता. खूप चांगला वाण आहे, जवळजवळ बोंडे लागतात, बोंडे मोकळे फुटतात आणि वजनदार असा कापूस असल्यामुळे ॲव्हरेजली जे उत्पादन आहे ते तुम्हाला खूप चांगलं संकेत या वाणापासून मिळत असल्यामुळे मित्रांनो तुम्ही या वाणाची देखील निवड जी आहे ती 2024 मध्ये करू शकता. मित्रांनो, हे जे 5 वाण आपण तुम्हाला सांगितले यापैकी कुठल्याही वाणाची तुम्ही निवड करू शकता. मित्रांनो, खूप चांगलं उत्पादन या 5 वाणापासून मिळू शकतं. जर हे 5 वाण तुम्हाला उपलब्ध झाले नाहीत मित्रांनो, तर त्यासाठी पर्याय म्हणून आपण एक पुढचा व्हिडिओ सुद्धा देणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला आपण देणार आहोत 5 वाणा व्यतिरिक्त तुम्ही आणखी कोणकोणते पर्याय वाण जे आहेत ते मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत की ज्यापासून तुमचं उत्पादन चांगलं मिळू शकतं आणि त्या वाणाची देखील तुम्ही लागवड करू शकता. मित्रांनो, यासाठी आपण लवकरच तो पुढचा व्हिडिओसुद्धा देऊ आणि त्यामध्ये तुम्हाला 10 वाण असे देऊ की ज्यांचंसुद्धा उत्पादन तोडीस तोड यापेक्षाही चांगलं तुम्हाला मिळू शकतं. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, धन्यवाद आपल्या सगळ्यांचे, खूप खूप धन्यवाद.